पदाधिकाऱ्यांची कशा प्रकारे नियुक्ती करण्यात आली आहे आणि भविष्यात कशा प्रकारची मोर्चेबांधणी केली जाणार आहे माता आघाडीतर्फे? आज या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या महाराष्ट्र उपाध्यक्षपदी शंकर शेलार यांची, पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार रामदासजी आठवले यांच्या सूचनेनुसार निवड करण्यात आलेली आहे. हे वर्ष 2019-2020 हे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या जन्मशताब्दी वर्षामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया मातंग आघाडीच्या वतीनं वर्षभर विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. याच्यामध्ये रिजन वाईज चारही रिजनला पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र आणि कोकण या भागामध्ये मातंग समाजाच्या वतीनं मातंग समाजासाठी प्रबोधन मेळावे, प्रबोधन परिषदा या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे. त्याचप्रमाणे नुकतंच काल आम्ही राज्याचे सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे आणि माननीय अविनाशजी मातेकर यांना भेटून मातंग समाजाच्या विकासासाठी जन्मशताब्दी वर्षामध्ये मातंग समाजातील भूमिहीन लोकांना जमीन वाटपाचा कार्यक्रम शासनाने राबवावा, त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळाला अनुशेष म्हणून 3-4 हजार कोटी रुपये जन्मशताब्दी वर्षामध्ये देण्यात यावे आणि जन्मशताब्दी वर्षामध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं संयुक्त महाराष्ट्रातलं जे चळवळीतलं योगदान आहे हे शासनाने लक्षात घेऊन, महाराष्ट्रातल्या जनतेने लक्षात घेऊन लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा विधान भवन परिसरामध्ये पूर्णाकृती पुतळा उभा करण्यात यावा, त्याचप्रमाणे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा ही जुनी मागणी मातंग समाजाच्या समस्त बांधवाची आहे आणि ह्या सर्व मागण्याचा सातत्याने पाठपुरावा विविध कार्यक्रमातून, विविध मोर्चातून, परिषदातून आम्ही या वर्षामध्ये जन्मशताब्दी वर्षात करणार आहे आणि लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष हे उत्सवाचं आणि अस्मितेचं वर्ष असलं तर त्याचबरोबर मातंग समाजाचा सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक विकास या जन्मशताब्दी वर्षामध्ये कसा करता येईल या दृष्टिकोनातून आम्ही कार्यक्रमाचं आयोजन करणार आहे.